तर पुढचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पण त्याचबरोबर एक निराशाजनक चित्र सुद्धा समोर येते. मराठवाड्यातील 2000 गावांमध्ये पावसाचा खंड पाहायला मिळतोय. गावातील खरीप हंगामातील पिकं संकटात सापडलेली आहे. मराठवाड्यातील 103 मंडळांमध्ये पावसाचा खंड पडलाय. पावसानं दडी मारल्यामुळं पिकं करपली आहेत. पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. तर अतिशय चिंताजनक अशी ही बातमी म्हणावी लागेल. मराठवाड्यातील 2000 गावांमध्ये पावसाचा खंड पडलेला आहे. तर गावातील खरीप हंगामातील पिकं संकटात सापडली आहेत आणि मराठवाड्यातील 103 मंडळांमध्ये पावसाचा खंड पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिकं करपलेली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिन, काय सांगाल, मराठवाड्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून पाऊस नाही आणि त्यामुळे पिकं करपल्याचं कळत आहे. काय स्थिती आहे सध्या? फराहाजी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो किंवा मराठवाडा असो, या ठिकाणी पाऊसच पडलेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान हे आधीच झालेलं आहे, मात्र अजूनही पाऊस आलेला नाहीये. त्यामुळे जी काही हातातोंडाशी आलेला घास आहे, जी काही पिकं आहेत, ती सुद्धा आता वाया जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. कृषी मंत्री म्हणतात की पाऊस पडायला अजूनही काही दिवस शिल्लक आहेत, मात्र तोपर्यंत पिकं जगतील का नाही हा प्रश्न उपस्थित होतोय. आता आपण थेट शेतामध्ये आहोत, आपण पाहूयात काय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हे पूर्णपणे शेत आहे. या ठिकाणी सोयाबीनचं पीक आहे, शेतकरी या शेतामध्ये काम करतायत, मात्र सोयाबीनचं पीक जे आहे ते पिवळं पडलेलं आहे आणि या ठिकाणी पीक जे आहे ते वाया चाललेलं आहे. शेतकरी हा पूर्णपणे या ठिकाणी कासावीस झालेला आहे. आपल्या लहानशा चिमुड्यांना घेऊन सुद्धा हा शेतकरी शेतामध्ये काम करतो, मात्र तरी सुद्धा निसर्गानं साथ दिली नाही तर या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कर्मचारी अधिकारी पोहोचलेले नाहीयेत, मात्र शेतकऱ्यांची दयनीय अवस्था जी आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. बाबा, काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे पावसाची? पावसाची परिस्थिती खूप बिकट आहे. पाऊस मारली, पाऊस नाही, शेताची माल सुकायला लागली, काय करणार? जनावराला खायला नाही, पाणी नाही प्यायला, अशी परिस्थिती अवघड आहे. या वर्षी खूप दडी मारली पावसानं, तर कोणत्याच महाराष्ट्रात, म्हणजे आपल्या सगळ्या महाराष्ट्रात पाऊस नाही आहे. काय करणार, मराठवाड्यात पाऊस नाही. बाबा, आता तुम्ही सोयाबीनचं पीक आहे, या पिकामध्ये उभा आहात, त्याची वाढ किती झाली असते जर पाऊस असता? तर इतकी वाढ झाली असती, गोडी कितकली, जवळजवळ 2.5-3 फूट वाढ झाली असती त्याची. पाऊस नाही आला तर वाया जाणार. सुकलं आहे आता, काल परत थोडीशी तुडी झाली म्हणून हे सुकलं होत. आता परत शितुडी झाली थोडस, म्हणून ते बरोबर वाटलं. जर पाऊस पडला नाही तर पूर्ण वाया जाणारच. आपण पाहताय हे पाऊस पडला नाही तर पूर्ण पीक तर वायालाच जाईल. या ठिकाणी आपल्या सोबत महिला शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांची परिस्थिती आहे. कारण सकाळच्या सुरुवातीलाच ते या ठिकाणी शेतात आल्यात. मावशी, काय सांगाल, तुम्ही जनावरांच्या चाऱ्यासाठी आलात, पाऊस नाहीये, जनावर सुद्धा कसे जगवायचे असा प्रश्न आहे. काय वाटतं, काय परिस्थिती सध्या? औरंगाबाद जिल्हा, पैठण तालुका, आडगाव जावळे. आम्ही परिस्थिती, आमच्या ह्याच्यात पाऊसच नाही, मारा वाढा ना, हे समजा कसं काय करा, म्हणून समजा ना, जनावरांची पोटं कशी भरा. महिला अधिकार बचत गटाची मी आहे, त्याच्यात पुन्हा मी व्यवसायाला 2 म्हशी घातल्या, तिला चारा कसा पुरून, हप्ता कसा भरू, याची सुद्धा मला फिकीर पडली. आता आपण पाहताय कसं तरी जगायचंय, तर जगायसाठी सुद्धा आता आधार राहिलेला नाहीये. शेतकऱ्यांच्या भावना आपण ऐकून घेतलेल्या आहेत. पाऊसच पडत नाहीये त्यामुळे पूर्णपणे नुकसान तर झालेलंच आहे. त्यामुळे सरकारनं मदत द्यावी, अन्यथा निसर्ग तर कोपलेलाच आहे, निसर्गाकडून काहीच मिळत नाही, मात्र सरकारकडून मिळावं हीच अपेक्षा शेतकरी या ठिकाणी व्यक्त करतो. अगदी बरोबर आहे सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर मराठवाड्यामध्ये नुकत्याच मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, पण चिंतेत असलेला हा जो शेतकरी आहे त्यांना मदत कधी मिळणार, त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.